माणसाचं शरीर सुद्धा पुरेपूर नसेल तरी सुद्धा परमार्थ करता येतो. आणि तो केला कोणी? तो परमार्थ केला 750 वर्षांपूर्वी. वाळवंटामध्ये सुंदर अशा कीर्तनाला सुरुवात व्हावी. वाळवंटात कीर्तनाला सुरुवात व्हावी महाराज. कीर्तन तरी कुणाचं? कीर्तन होतं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं. नाथ महाराजांच्या कीर्तन सेवेला प्रारंभ झाला आणि गावामध्ये कीर्तनाचे मंजूळ स्वर कानावरती येऊ लागले. कानावरती कीर्तनाचे स्वर ऐकू येऊ लागले. घरामध्ये असणारा 22 वर्षांचा तरुण मुलगा आईला सांगतो की आई गावात नाथांचं कीर्तन सुरू आहे का, मला कीर्तनाला घेऊन चलतेस. 22 वर्षांचा तरुण मुलगा आईला सांगतो आई अगं कीर्तनाला जायचंय, घेऊन चलतेस का. आई जरा वैतागली, रागावली, चिडली, रागाच्या भरात बोलू लागली की अरे बाबा रोज रोज काय कीर्तन ऐकायची, रोज रोज काय रे तुला कीर्तन ऐकायची असतात. कीर्तना करता जायचं म्हणजे सोपं आहे का? माझा जीव आता थकत चाललाय, माझ्याच्या नाही रे जमत. तुला कीर्तना करता घेऊन जायचं म्हणजे कोपरापासून दोन्ही हात नाहीत तुला, तुला उडग्यापासून दोन्ही पाय नाही. कीर्तना करता घेऊन जायचं म्हणजे खांद्यावरती पाठीवरती वाहून न्यावं लागतं. कुठपर्यंत कुठपर्यंत नेणार तुला? माझा जीव थकत चालला, आता म्हातारी होत चालले रे मी, वय होत चालले, कसं जमायचं. लेकरू आईला सांगते आई आता रोज नाही, आता रोज नाही म्हणणार आई, आज फक्त शेवटचंच. आईला जरा वाईटच वाटलं. लेकरू कसंही असलं तरी ते आईला नेहमी प्रियच. अगदी व्यसनी जरी असलं तरी आई त्याला कधी नावं ठेवत नाही. आई म्हणते त्याची संगत खराब आहे, माझं लेकरू वाईट. आईला वाईट वाटलं, बाळा असं काही बोलू नको, तुला जायचंय कीर्तनाला मी घेऊन चलते, हरकत नाही. आईनं काम आवरलं, लेकरू पाठीवरती घेतलं, खांद्यावरती घेतलं आणि वाहून आणलं त्या ठिकाणी. कीर्तन मंडप क्षेत्री आवली, नाथ महाराजांच्या कीर्तन सेवेला प्रारंभ झालेला. पण जसं नाथांनी त्या 22 वर्षाच्या तरुणाला येताना पाहावं तशी साथ घातली, ये कुर्मदासा बैस बाबा भजन कर. तो 22 वर्षांचा तरुण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नव्हे, श्री संत कुर्मदास महाराज. बरं कुणाला सांगताय महाराज की ये बाबा बैस भजन कर, ज्याला हात नाहीत त्याला, ज्याला पाय नाहीत त्याला. कारण महाराजांना सुद्धा माहिती आहे ज्यांना हात आहे ज्यांना पाय आहे त्यांना घसा ताणून सांगावं लागतं की बाबा हो टाळी वाजवा, भजन करा, गावात कीर्तन सुरू आहे, पायानं चालत जा, हे सांगण्याची गरज भासते. ज्याला आंतरिक ओढ आहे तो त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही, किती का लांब असेल, परिस्थिती कुठलीही का असेना, थंडी असो, वारं असो, वादळ असो, पाऊस असो, काही का असेल. अंतकरणामध्ये इच्छा होती म्हणून आईच्या खांद्यावरती पाठीवरती त्या ठिकाणी आला, त्या कीर्तन मंडप क्षेत्री यावं. कीर्तनाला सुरुवात झाल्या, प्रारंभ झाला. रात्रीच्या प्रहराला सुंदर अशा वातावरणामध्ये कीर्तनाची सांगता झाली, संपन्नता झाली. रात्रीच्या प्रहराला कीर्तन संपन्न झालं, जो तो घरी जाऊ लागला, प्रत्येक जण घरी जाऊ लागला. एकटे कुर्मदास महाराज त्या ठिकाणी येत. कुर्मदासांजवळ नाथांनी यावं, डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवावा आणि विचारावं की का रे बाबा घरी नाही गेलास. कुर्मदासांनी सांगावं महाराज नाही जायचं. अरे मग जाणार कुठे? कुर्मदास महाराज विचारतात महाराज तुम्ही कुठे जाणार, तुम्ही कुठे जाणार? आता तुम्ही कुठे जाणार विचारल्यानंतर नाथांना जर प्रश्न पडला असं का विचारतो? नाथांनी सांगावं अरे बाबा आम्ही तर चाललो पंढरपूरच्या दिशेनं आमच्या विठुरायाला, आमच्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरता, त्या विठ्ठलाला भेटायला चाललोय. कुर्मदास विचारतात महाराज मी येऊ का हो? अरे वेड्या तुला यायचं, वारीला जायचं म्हणजे सोपं आहे का रे राजा? वारीला जायचं म्हणजे कुठलंही ओझ नको आहे, प्रापंचिक असो, पारमार्थिक असो, मानसिक असो अथवा शारीरिक असो, तुला दोन्ही हात नाही, दोन्ही पाय नाही, तुला खांद्यावरती कोणाला तरी उचलून घ्यावं लागणार, कुणाला तरी ते ओझ होणार. ठीक आहे तुझी येण्याची इच्छा आहे, मी तुला घेऊन जात. कुर्मदासांनी सांगावं महाराज तुम्ही नका घेऊन,
मला तुम्ही घेऊ नका, माझी जबाबदारी मी घेतो, तुम्ही फक्त हो म्हणा। नाथांनी सांगावा, अरे बाबा हो म्हणणारा तरी मी कोण आहे, करता करविता तिकडे वर बसला। त्याची इच्छा असेल ना तर येशील। रात्रीच्या प्रहराला सर्वजण झोपी गेलेत, एकटे कुर्मदास महाराज जागे आहेत, जाण्याकरता निघालेत। जाणार तरी कुठे, वारीचा सकाळचा मुक्काम ज्या गावामध्ये होईल, वारी सकाळच्या वेळेला ज्या गावामध्ये पहिल्यांदा प्रवेश करेल त्या गावामध्ये जाण्याकरता। बरं जाणार कसं, दोन्ही हात नाही पाय नाही, पोटावरती ओणवा भावर रेंगाळत रेंगाळत सरपटत सरपटत त्या गावाच्या दिशेनं निघावं। मग शरीरात काटे घुसतात, दगड घुसतात, रक्तबंबाळ होत, कशाचीच पर्वा नाही, अगदी कशाचीही पर्वा नाही। आणि त्या गावामध्ये जसं जावं, सकाळच्या प्रहराला हनुमंतरायाच्या मंदिरासमोर समस्त गावकऱ्यांना हकारा द्यावा की गावकऱ्यांनो, गावामध्ये नाथ महाराजांची दिंडी येणार आहे हो, कोणाला कालवण आणायचं असेल, कोणाला भाकरी आणायची असेल, आणून ठेवा। स्वतःला जरी परमार्थ करता येत नसेल तर इतर जे परमार्थ करतायत, कमीत कमी त्यांना सहाय्य जरी करता आलं तरी आपली भक्ती घडते, कारण देवाला सुद्धा भक्ताचा तो भक्त आवडतो। गावातल्या लोकांनी आनंदाने तयारी केली, जशी नाथ महाराजांची दिंडी गावामध्ये प्रवेश करती झाली, गावकरी आनंदाने सामोरे गेलेत। नाथांना जरा प्रश्नच पडला, कारण तो काय व्हॉट्सअपचा जमाना नाही, एका मिनिटात इकडचं तिकडं करायला, म्हणजे चिठ्ठी नाही, चपाटी नाही, संदेश नाही, यांना कळालं कसं असं? अरे बाबा हो आम्ही येणार, तुम्हाच कळाले कसं? अहो महाराज तुमचा वारकरी गावात आला होता। अरे कोण वारकरी? महाराज तुमचा वारकरी गावात आला होता। अहो गळ्यामध्ये तुळशीची माळ होती, कपाळावरती बुक्का होता, दोन्ही हात नाही दोन्ही पाय नाही, पण मुखामध्ये अखंड भगवंताचं भजन होतं, असा तुमचा वारकरी गावात आला होता। नाथांना जरा आनंद झाला, कोण वारकरी, कुठे वारकरी तो? पण तो वारकरी होताच कुठे? वारकरी तर आपला निघाला पुढच्या गावामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांची सोय करून ठेवायला। प्रत्येक गावामध्ये सोय होत गेली आणि नाथांची आणि कुर्मदासांची भेट ज्या गावी घडली ते गाव मात्र लहुळ गाव। लहुळ गावामध्ये यावं, नाथांनी कुर्मदासांना पाहावं, कडकडून मिठी मारली, जिंकलंस बाबा जिंकलंस। अरे काय दुर्दम्य इच्छाशक्ती आहे! अरे काहींना कितीही आग्रह करा तरी जमत नाही, काहींकडे संपत्ती आहे तरी जमत नाही। अरे तुझ्याकडे स्वतःचं शरीर सुद्धा पुरेपूर नाही तरी इथपर्यंत आलास, जिंकलास, आता थोडस अंतर राहिलं बघ, आपल्याला तो विठुराया भेटणार, त्या विटेवरती असणारा सुंदर असा तो लावण्य पुतळा आपल्याला पाहायला मिळणार, दर्शन घडेल तुला। नाथ महाराजांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता, मात्र कुर्मदासांच्या डोळ्यात पाणी होतं। कुर्मदासांनी सांगावं, महाराज इथपर्यंत आलो खरा, पण आता इथून पुढे यायला नाही जमणार हो। अरे का नाही जमणार? थोडस अंतर नाही जमणार महाराज, कारण आतापर्यंत आलो तर तुम्हा सगळ्यांच्या भोजनाची सोय होत गेली महाराज, पण माझ्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही हो, शरीरात जीव जातो की काय अशी अवस्था झाली आहे, त्राण राहिली नाही। आता नाथ महाराजांच्या डोळ्यात पाणी यावं। अरे बाबा तू का नाही काही खाल्लंस? का नाही रे काही प्यायलास? तू का नाही काही खाल्लंस? आम्हा सगळ्यांच्या भोजनाची सोय करत गेलास, आम्हा सगळ्यांची सोय व्यवस्था करत गेलास, तू का नाही जेवलास? कुर्मदास उत्तर देतात, महाराज यदा कदाचित मी जर काही खाल्लं असतं ना, मी जर काही प्यायलो असतो तर मला दोन्ही हात नाहीत महाराज, दोन्ही पाय नाहीत। यदा कदाचित मी जर काही खाल्लं असतं तर माझ्या मलमूत्र विसर्जनाचा त्रास दुसऱ्या कुणाला तरी घ्यावा लागला असता, ते ओझ कुणावरही होऊ नये याच्याकरता काही खाल्लंच नाही हो, आता त्राण राहिले नाही शरीरात, जीव जातो की काही अशी अवस्था झाली आहे, निश्चितपणे कुर्मदास त्या ठिकाणी पडावेत। नाथांच्या डोळ्यात ना आसवांच्या धारा वाहत आहेत, ताड 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 चालत गेले। पंढरीश पांडुरंग परमात्माच्या दारामध्ये जावं आणि विटेवरच्या विठुरायाला साथ घालावी। पांडुरंग पांडुरंग आधी विट्यावर खाली उतर आणि लहुळ गावी तुझा भक्त वाट पाहतोय देवा, आधी त्याला दर्शन दे। नाथांचा अधिकार काय सांगावा, विटेवरच्या पांडुरंगाने स्वतः खाली उतराव, रखमाई मातेला सांगावा जरा वारकऱ्यांवरती लक्ष ठेवा, जाऊन आलो वायू वेगानं आलेला आमचा भगवंत, तर कुर्मदासांपाशी यावा।
निचष्टीत पडलेल्या कुर्मदासांचं डोकं उचललं, मांडीवरती घेतलं, खांद्यावरच्या पंचानं, भरजरी पंचानं, स्वतः भगवंत चेहऱ्यावरचा घाम टिपतात. मांडीवरती डोकं आहे आणि साद घालताय. उठ कुर्मदासा, आलोय मी. भगवंताच्या मांडीवरती प्राण अर्पण करावा, भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता देवाच्या मांडीवरती प्राण अर्पण करावा. एवढं भाग्य तुम्हा आम्हाला कधी लाभेल? हजारो वर्षांची तपश्चर्या करणाऱ्यांना सुद्धा ते प्राप्त झालं नाही, तुम्हा आम्हाला कधी मिळावं? परमार्थ करायचा ना, अगदीच षोडोपचारे करा असं नाही. तुम्हाला सत्तेची गरज नाही परमार्थ करता, तुम्हाला संपत्तीची गरज नाही. परमार्थ करायचं असेल तर फक्त आंतरिक ओढ असावी. षोडोपचारे कितीही पूजा केलीत आणि एखाद दिवशी जरी त्याच्यात खंड पडला तर त्याचा दोष मस्तकावर येतो. पण भक्तीच करायची ना, अडाणी करा. एखाद दिवशी नाही करायला जमलं तरी चालेल. जेवढं देवाला द्यायचं ना त्याच्यामध्ये भक्ती आणि भाव जर असेल, अंतःकरणानं दिवसभरात तीनदा जरी देवाचं भक्तीनं नामस्मरण केलं तरी सुद्धा परमार्थच आहे. आणि हा परमार्थ एकदा का तुम्हा आम्हाला जमू लागला, एकदा का तुम्ही आम्ही विठोबाचे दास झालो, मग काय सांगावं. धन्य आमचा तो जन्म.